आपल्यावरती आरोप होतात आपल्या पक्षातल्या आमदारांवरती, कसं पाहता या सगळ्या आरोपांवर? वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेशी निगडीत आम्ही सर्वजण काम करणारे आहोत आणि आम्ही सातत्यानं सांगितलेलं आहे की आम्ही सोबतच काम करत होतो. आता अर्धे लोक इकडे आहो अर्धे तिकडे आहे. या हल्ल्याच्या संदर्भात मला तरी असं वाटतं की सन्माननीय आमदार बोरणारे साहेब हे अतिशय अभ्यासू संयमी आणि शांत स्वभावाचे आहेत. ते असा प्रकार करणार नाही. आता हा प्रकार काय झाला हे मी काही पाहिलं नाही, परंतु याची पूर्ण माहिती घेऊनच मी अधिकृत बोलू शकेन. सर, आज सोलापूर दौऱ्यावरती आहात, काय नक्की कार्यक्रम असणार आहेत आजच्या दिवसभरातले, कशा पद्धतीचा? हा माझा सामाजिक दौरा आहे. 12 फेब्रुवारीला संत सेवालाल महाराजांच्या पावनभूमीमध्ये पोरागड तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे आमचा फार मोठा कार्यक्रम आहे आणि सर्व विविध पक्षाचे राजकीय नेते आमच्या समाजाचे वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असं मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि याची जबाबदारी आमच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने मला या भागात फिरायला सांगितलेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी आलो आहे आमच्या सर्व समाजाच्या नेत्यांना भेटायला. मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आव्हान आमचं आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बहुतांश सन्माननीय मंत्री हजर राहणार आहे. समाजाचे प्रश्न अडीअडचणी मांडण्याचा खऱ्या अर्थानं तो प्रयत्न आहे आमचा. पोटनिवडणूक लागलेल्या आहेत, खरं तर विदर्भामध्ये भाजप आणि शिंदे गटाला थोडासा फटका बसलेला आहे शिक्षक आणि पदवीधरमध्ये. तर आता 2 पोटनिवडणुका आहेत, भाजपच्या 2 जागा आहेत, शिंदेगट कशा पद्धतीने ताकद लावणार आहे या सगळ्यांमध्ये? जे झालं त्याच्याबद्दल चिंतन आणि अभ्यास आमचा चालू आहे. पुढे या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जनता आज आमच्या पाठीशी आहे. मोठे मोठे निर्णय होत आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि अनेक निर्णय होणार आहेत आणि म्हणून जनतेचा सपोर्ट जनतेचा आशीर्वाद हा नक्कीच आमच्या सरकारच्या पाठीशी राहील. भारत सरकारच्या कार्यक्रमासंदर्भात चला.